रिफायनरी प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची बैठक आज होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावलंय, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलंय। या प्रकल्पाला विरोध पाहता चर्चेतून तोडगा काढण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या। दरम्यान तिकडे दिल्लीतही याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचं एक शिष्टमंडळ केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची भेट घेणार आहे, तर माजी खासदार निलेश राणे आणि रिफायनरी समर्थक प्रमोद जठार यांच्यासह स्थानिक नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे। राजापूरमधील स्थानिकांचा रिफायनरीला असलेला विरोध संपल्याचे पुरावे देणार असल्याचं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलंय। त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, तोडगा निघतो का, ते पाहावं लागेल। माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट मी केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळी माननीय पंतप्रधानांना पत्र दिलं प्रकल्प होण्याच्या दृष्टीने, त्या अनुषंगाने त्या क्षणापासून माननीय शिवसेनेचे प्रमुख जेव्हा या पद्धतीचं पत्र देतात त्यावेळेला निश्चितपणे लोकांच्या हितासाठी, ह्या भागाच्या हितासाठी हा निर्णय त्यांनी घेतला असेल असं माझं मत झाल्यामुळे, स्थानिक आमदार म्हणून तिथले तरुण तरुणींना बेरोजगार नोकऱ्या मिळाव्या, कामं मिळावी, तिथला विकसित भाग व्हावा यासाठी मी स्वभूमिका ती स्पष्टपणे जाहीर केलेली आहे।